आज या ठिकाणी महाराष्ट्र नवीन सेनेच्या वतीने कोटेश्वर महादेव मंदिर नामदेवाडी या ठिकाणी आज हेल्थ चेकअपचं जो कॅम्प लावलं आहे, आमचा जो हा जो शाड फाटक परिसर आहे, हा झोपडपट्टी परिसर आहे, गरीब लोकं राहतात, मध्यमवर्गीय लोकं या ठिकाणी राहतात, आणि कुणाला हार्टचा त्रास, बीपी शुगरचा त्रास असतो किंवा किडनी स्टोनचा त्रास असतो, तर हॉस्पिटलमध्ये जाऊन जे 600 रुपये जे ECG करायचं म्हटल्यावर ते करू शकत नाही, आणि त्यांचे जे रोजचे जे रोज कमावून रोज खाणारे लोक आहेत, बीपी शुगर ते चेक करायला लॅबमध्ये जात नाही, तिथेही 100-150 रुपये लॅबवाले घेतात, मग हे जे गरीब लोकांनी जायचं कुठं? म्हणून बऱ्याच लोकांनी माझ्या आमच्याकडे जे मनसेच्या जे माध्यमाकडून इथे आम्हाला त्यांनी सूचना केल्या होत्या की जर इथे जर एक जर कॅम्प लावला तर त्याचा फायदा आम्हाला जे आम्हाला गरीब लोकांना होईल, आणि त्या अनुषंगाने इथे आम्ही जे मनसेच्या वतीने कॅम्प लावला, या कॅम्पमध्ये ECG आहे, यानी ऑक्सिजनचे पल्स चेक केले जातात, बीपी शुगरचे चेक करून त्यांना मोफत औषधं इथे दिली जातात, स्वस्त दरामध्ये अल्प दरामध्ये इथे चष्मे पण वाटप केले जातात, मोफत नेत्रचिकित्सा इथे केली जाते, आणि ज्यांना खरोखरच जर गरज असेल शस्त्रक्रियेची तर त्या ऑपरेशन पण फ्री ऑफ चार्जमध्ये इथे आमच्या माध्यमातून इथे केले जातात। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के माध्यम से नामदेवाड़ी परिसर में हमारे जो जिला सचिव संजय जी गुगे साहब हैं, ये लगातार इनका पूरा लाइफ इधर ही गया है, वो लगातार कोशिश करते हैं कि लोगों से जुड़े, लोगों के तकलीफ में उनके साथ खड़ा रहे। अभी पीछे आपने देखा रहेगा बाढ़ आई थी, उस टाइम भी 24 घंटा इन लोगों को कैसा हेल्प होगा इसके लिए इन्होंने काम किया था, इनके लिए वैक्सीनेशन का लगा कैंप लगाया, मेडिकल कैंप लगाया, लगातार कुछ ना कुछ इन लोगों के पीछे खड़ा रह के इनको उनकी तरफ से कैसा हेल्प होगा इसके लिए संजीव भाई लगातार मेहनत करते और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के माध्यम से जितना चाहे आखिरी आदमी तक पहुंचने का उनका ध्येय है। हम लोग सिर्फ 80% समाज सेवा और 20% राजनीति जो हमको राज साहब ने सिखाया वही तरीके से संजीव भाई काम करते हैं। मैं उनको शुभेच्छा देता हूं और ऐसा ही अच्छा काम उनकी ओर से लगातार होता रहे और पार्टी का नाम बढ़ता रहे, यही उम्मीद करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झूलेलाल।